तर थोड्याच दिवसात आहेत गणपती बाप्पा आणि आमची झालेली आहे गणपती बाप्पाची तयारी सुरू. गणपती वगैरे आम्ही बघून आलेलो आहोत, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. गणपती खूप छान छान आलेले आहेत मार्केटमध्ये आणि बाकीचं सुद्धा आणखी आहेत काही गोष्टी डेकोरेशन वगैरे करायचे आहे आणि ते सुद्धा तुमच्यासोबत मला शेअर करायचं आहे. तर आज मी करणार आहे पहिले घराची म्हणजे तीन रूम तर साफ झाले आहे माझ्या, ज्या की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याच. फक्त किचन साफ करायची राहिली आहे तर म्हटलं आज किचन साफ करून घेते, कारण आज माझे काही जे काही कामं होते ते मी म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिटिंगचे जे कामं होते ते कामं मी रात्रीच कम्प्लीट करून घेतले, तर आज सकाळी मला कामं नाही आहे. त्याच्यामुळे मी सकाळीच पहिलेच ठरवून घेतलेलं की आज किचनची साफसफाई करायची. तर त्या हिशोबाने मी पटकन स्वयंपाक केला आणि मी माझं जेवणही करून घेतलं. बाकी बाबाचं, येशूचं आणि यांचं जेवण बाकी आहे, ते करतील त्यांच्या आरामात मला, कारण संध्याकाळी म्हणजे 3 वाजेपर्यंत 3 ते 4 वाजेपर्यंत किचन साफ करून घ्यायची आहे. तर चला, किचन म्हणजे मी एकदम डीप क्लीन नाही करणार आहे, कारण की आत्ताच थोडे दिवस पहिले मी किचन क्लीन केली होती, तर आता मी फक्त थोडी वरवर साफसफाई करून घेणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम छोटासा व्हिडिओ आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला किचनचे हे जे ट्रॉले आहेत ते मी कशा प्रकारे साफ केले ते दाखवणार आहे. तर पहिलेसुद्धा मी असा व्हिडिओ तुमच्यासोबत एक शेअर केलेला आहे, डिटेलमध्ये शेअर केलेला आहे, बट आजचा जो व्हिडिओ आहे तो असा सिम्पलसा होणार आहे. तर इथे मी ट्रॉलीमधलं सगळं सामान पहिले बाहेर काढून घेतलं, त्यानंतर झाडूनी ट्रॉली पूर्णपणे क्लीन करून घेतली, कारण थोडे दिवस जरी जास्त झाले ना, 15-20 दिवस जरी झाले ना, तरी ट्रॉलीला आतमधल्या साईडनी जाड लागते, त्याच्यामुळं ते झाडूनी थोडंसं झाडून घेणं गरजेचंच आहे. त्यानंतर मी रुमालाच्या सहाय्याने थोड्याशा ट्रॉल्या पुसूनसुद्धा घेतल्यात. तसं जर डीप क्लीन असलं तर ट्रॉली काढून घासून आणि परत लावते मी, बट आता हे असंच थोडंसं वरवर क्लीन करत आहे, त्याच्यामुळे एवढं काही करत बसली नाही मी. त्यानंतर जे सामान आहे ते सुद्धा मी, जे भांडे वगैरे आहेत ते सुद्धा थोडेसे कपड्यानेच पुसून घेतले आणि परत जसे लावायचे आहे तसे व्यवस्थित लावून घेतलेत फक्त. त्यानंतर दुसरी जी साईड आहे ती सुद्धा मी तशीच क्लीन करून घेतली आणि झालं असं की मस्तपैकी जे सामान माझं थोडंसं इकडे तिकडे झालं होतं ते सुद्धा व्यवस्थित जाग्यावर येऊन गेलं आणि किचनसुद्धा क्लीन होऊन गेली. आणि आज मी फक्त एवढंच करणार आहे, जास्त काम नाही करणार आहे, कारण की आता जिम्मेदाऱ्या वाढल्या आहेत, त्याच्यामुळं मला सगळ्या गोष्टी हळूहळू ॲडजस्ट करायच्या आहेत. आणि थोड्याच दिवसात आता यशिकाचा बड्डेसुद्धा आहे, त्याचीसुद्धा मला तयारी करायची आहे. गोकुळाष्टमी आहे, त्याचीसुद्धा तयारी करायची आहे. आणि भरपूर सारे गौरी गणपतीचे व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचे आहेत. मार्केटमध्ये भरपूर साऱ्या गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू आलेल्या आहेत, त्यासुद्धा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याच्यामुळं ही छोटीशी ॲडजस्टमेंट आहे माझी, की आता मी साफसफाई किचन जी आटपून घेत आहे. एकदा किचनची साफसफाई झाली की मग टेन्शन राहत नाही, मग माझी जे काही कामं आहे, जे काही तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोहोचवायचे आहे ते पोहोचवायसाठी मी मोकळी होऊन जाते. इथे ही जी रॅक आहे यामध्ये सगळे डब्बे ठेवलेले आहे आणि याच्यात सगळं जे कुरड्या पापड वगैरे ठेवलेले आहे ते मी एकदा चेक करून घेतले की त्याला जाळं वगैरे किंवा मग किडे वगैरे झाले का, कारण की आता पावसामुळं ना थोडी भीती आहे की ही होऊ शकते. आणि जे काही बिस्किट वगैरे आहे ते इकडचे तिकडे यशिकाने केलेले होते ते सुद्धा मी व्यवस्थित एका जाग्यावर सगळं काही आणून घेतलं आहे. अशा प्रकारे मी आज किचन जे आहे ती साफ करून घेतली आहे. नंतर लागलेली भूक, 3 वाजताबरोबर माझं किचन साफ झालेलं, मॅगी बनवली आणि दोघींनी आम्ही मस्त एन्जॉय केली. छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटते उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टेक केअर.